केसरी सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला आपण आलोय आणि या सिनेमातला रांगडा हिरो माझ्यासोबत आहे. विराट नाव आहे त्याचं, नावच इतकं छान आहे आणि आता ट्रेलर बघितला पडद्यावर त्याची मेहनतही खूप कमाल दिसते. विराट, सगळ्यात आधी खूप स्वागत तुझं राजश्री मराठीमध्ये. ट्रेलर आत्ता मी पाहिला, गाणी काही पाहिली, कमाल अपिअरन्स आहे तुझा. म्हणजे जी मेहनत तू सिनेमासाठी घेतली आहे ती खूप छान दिसते आहे स्क्रीनवर. सगळ्यात आधी विराट हे तुझं नाव कोणी ठरवलं यार? नाव तर माझ्या आजोबांनी ठेवलं आहे, माझं ते नाही आहेत आता, पण खूप वर्षाआधी ठेवलंय, त्यामुळे त्यावेळेला तर मायामध्ये नसेल कुणाचं माझ्या आसपास. विराट, हो, विराट कोहलीवर नाही ठेवलंय? नाही नाही, मी त्याच्यापेक्षा कदाचित थोडा जास्त मोठाच असतो कदाचित. आधी तुझं नाव ठेवलंय तर ओके. सो केसरी बद्दल आपण बोलूया, पहिलाच सिनेमा आहे राईट, आणि इतकी मेहनत घेतली आहे सिनेमासाठी, म्हणजे सिक्स पॅक्स म्हणा किंवा शारीरिक मेहनत म्हणा, एक मानसिक मेहनत म्हणा, खूप मेहनत घेतली असेल. बट जेव्हा तुझं ठरलं की आपल्याला केसरी या सिनेमा करायचा आहे आणि ऑफर आली, तेव्हा काय नेमकं फिलिंग होती आणि कसा हा सिनेमा तुझ्याकडे चालून आला? मी ॲक्टिंग शिकायचा प्रयत्न अजूनही आहे आणि त्यावेळी शिकतच होतो, आणि ते होत असताना असं काहीतरी चालून आल्यानंतर पहिल्यांदा खूप जबाबदारी वाटली, जाणवली, म्हणजे की हे आपल्याला पेलवेल का, आणि तो चॅलेंज की बाबा एखादं असं कॅरेक्टर प्ले करायचा एक्सेप्ट केला ज्या मोमेंटला, त्या मोमेंटला असं ठरवलं की मग ॲटलिस्ट आपला ट्राय तरी 100% का 200% झाला पाहिजे. आणि त्याच मोटिवेशनमध्ये मी माझं सगळं ट्रेनिंग आणि जे काही कॅरेक्टरसाठी जी मेहनत होती ती चालू केली, त्यामुळं त्यानंतर मी कधी विचार केला नाही की आपल्याला आता आपण थांबावं किंवा हे. मी त्या कुस्तीच्या प्रेमात पडत गेलो आणि त्या प्रेमापोटीच सिनेमा घडला असं वाटतंय. ते दिवसाचे वर्कआउटचे तास किती असायचे? कारण स्क्रीनवर पहिलवान तितकंच, म्हणजे एक कुस्तीवीर दिसणं इतकं गरजेचं होतं. सो स्वतः तू किती स्वतःमध्ये ते आत्मसात केलं ती कुस्ती आणि ती सगळी मेहनत कशी होती तुझी? कुस्ती अत्यंत अवघड स्पोर्ट आहे माझ्या मते, सगळ्यात अवघड स्पोर्ट आहे, कारण की मी बरेच स्पोर्ट खेळलो. मी फुटबॉल खेळलो आहे महाराष्ट्राकडनं, मी क्रिकेट खेळायचो, स्विमिंग करायचो, NCC होतो, हां, पण मी सगळे स्पोर्ट्स खेळलो असलं तरी मी जिमला कधी गेलो नव्हतो. आणि ह्याच्या पलीकडं जाऊन ज्यावेळेला व्यायाम सुरू होतो त्यावेळेला तुम्ही त्याला कुस्ती म्हणता असं मला वाटतं, कारण की सर्वांग सुंदर व्यायाम म्हणतात त्याला, नखापासून केसापर्यंत प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतोच तुम्ही जर खेळत असला तर. आणि ते कोणाचंही काम नाही, पहिलवान म्हणून कोणाचंही काम नाही. मी ॲक्च्युली आता एक 3-4 वर्ष फॉलो करतो आहे कुस्ती आणि बघत होतो. लहानपणी माझ्या गावाला आमचा अखाडा आहे, त्यामुळे कुठंतरी आत खूप इच्छा होती की हे मला तो स्पोर्ट करता नव्हता आला, कुठंतरी आतली इच्छा होतीच, पण ती ह्या निमित्तानं आल्यानंतर मी त्याला आय ग्रॅब्ड इट. आणि मी जवळपास एक कुस्तीचं ट्रेनिंग नाही म्हटलं तर 1.5-2 वर्ष केलं आहे, आणि मी कुस्ती खेळायला लागलो, त्याचे डाव शिकायला लागलो, मी ॲज अ स्पोर्ट ते एक्सेप्ट केलेलं, आणि त्यामुळंच माझ्या मते जे काय दिसतं आहे ते दिसतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मला जे लाभलेले कोचेस आणि ट्रेनर्स होते ते अतिशय म्हणजे माझं भाग्य आहे. पहिल्यांदा म्हणजे माझे पर्सनल ट्रेनर होते संदीप शिंदे, त्यानंतर आता रुपेश साष्टे, आणि आता त्या प्रवासात कुस्तीचे सगळ्यात जे आत्ताचे तुम्ही म्हटलात तर त्यांच्याकडे फॅक्टरी आहे चॅम्पियन्सची असं म्हणूयात, असे रुस्तमे हिंद, महाराष्ट्र केसरी, माझे कोच अमोल बुचडेजी, तर त्यांच्या आखाड्यातच माझं ट्रेनिंग झालं. काही काळ मी कोल्हापुरात होतो इनिशियली गंगावेश तालमीमध्ये, त्यानंतर पुण्यात ज्यावेळेला डिरेक्टरनी बोलवून घेतलं त्यावेळेला असे कोच मला अमोल बुचडेंसारखे मिळाले. मग जे कुस्तीतले चॅम्पियन्स आहेत त्यांच्याशी मला खेळायला मिळालं. ॲक्च्युली ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजयभाऊ चौधरींच्या बरोबर मला ॲक्च्युली प्रॅक्टिस करायला मिळाली, हे माझं सौभाग्य आहे. रोहितजी पटेलसारखा ग्रेट एक पैलवान ज्याच्याकडनं थोडे पहिले इनिशियली धडे मिळाले, आणि त्यानंतर अमोल बुचडेसारखा एक रॉयल माणूस, एक ॲक्च्युली कुस्तीतला बाप ट्रेनर किंवा आपण एक मार्गदर्शक म्हणूयात असा मला मिळाला. त्याचंच मे बी चांगली लोकं मिळाल्यामुळेच जे काय दिसतं ते दिसतं. विराट, पहिलाच सिनेमा आहे आणि पहिल्याच सिनेमात सुजयसारखा डिरेक्टर मिळणं, प्लस तू महेश मांजरेकरांसोबत काम केलं आहे, खूप मोठ्या लोकांसोबत पहिल्याच सिनेमात काम करणं खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि जे तुझ्या वाट्याला पहिल्याच सिनेमात आलं आहे तो सगळा एक्सपिरियन्स मला जाणून घ्यायचा आहे. खूप पहिल्यांदा घाबरलो होतो मी, अजिबात असं कुठल्याही इतक्या मोठ्या ॲक्टरबरोबर उभारायचीसुद्धा संधी मिळाली नव्हती, आणि डायरेक्ट महेश सर ज्यांचा ऑराच इतका स्ट्रॉंग आहे आणि ती पर्सनॅलिटी इतकी भारी आहे की तुम्ही अगदीच म्हणजे नर्वस होता, पण त्यांच्या इतका मवाळ आणि इतका छान माणूस मला नंतर भेटलाच नाही असं वाटतंय. 5व्या मिनिटाला त्यांनी अगदी म्हणजे मला जे काय असतं इनिशियल तुमचे ट्रेनर्स जे काय आहे ते सेटल करून त्यांनी मला आपलंसं केलं, आणि
महेश मांजरेकर सर, विक्रम गोखले सर असतील, उमेश जगताप असतील, मोहन जोशी सर असतील, छाया कदम मॅडम असतील, या सगळ्यांच्या बरोबर मला काम करायला मिळते. त्याच्यासाठी मी माझे दिग्दर्शक आणि निर्मात्याचे आभार मानेन तेवढेच कमी आहे. माझ्यासारख्याला अशी संधी मिळते त्यात इतक्या मोठ्या कलाकारांच्या बरोबर मला उभं केलं, ह्याच्यात माझ्या मते ह्याच्यापेक्षा चांगलं काही मला आयुष्यात कधी मिळणारही नाही. आणि इट हॅज बीन अ वंडरफुल एक्सपिरियन्स टू वर्क विथ ऑल दीज पीपल. बट विराट, टीझर आम्ही पाहिला, आता ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, अख्खा महाराष्ट्र हा ट्रेलर बघेल आणि सिनेमा येईल 28 तारखेला. आता नेमकी किती एक्साइटमेंट आहे आणि जरा जाता जाता प्रेक्षकांना सिनेमा बघण्याचं कसं अपील कर? 28 फेब्रुवारीला केसरी सिनेमा हा तुम्हाला थिएटर्समध्ये बघायला मिळेल. हा पैलवानकीबद्दल इनिशियली असला तरी हा कुठल्याही स्पोर्ट्स पर्सनसाठीचा सिनेमा आहे, किंवा स्पोर्ट्ससुद्धा वगळता ज्यावेळेला तुमच्याकडं काहीच नाही आहे आणि खूप ज्यावेळेला अंगावरती संकट येतात, पण तरी तुमची आतली इच्छा कुठंतरी ती जी काय सुप्त इच्छा आहे ती तुम्हाला मिळवायची जर तेवढी स्ट्रॉंग असेल तर तुम्ही कितीही तुमच्यासमोर तुमच्या पुढं कितीही संकट आली तरी ती पार करू शकता. आणि त्याच थ्रेडवरती ही बांधलेली एक गोष्ट आहे, त्याचं निमित्त कुस्ती आहे. पण मला असं वाटतं की आजचा जो यूथ आहे ज्याला काहीतरी स्वतःचं करून दाखवायचं आहे, ज्याच्याकडे पैसे नाही आहेत, मीन्स नाही आहेत, किंवा तसं एज्युकेशन नाही आहे, किंवा एनीवेज कुठंतरी अभाव आहे पण काहीतरी करायचं आहे, अशाच एका मुलाची गोष्ट आहे एका छोट्याशा गावातनं आलेल्या, ज्याचं स्वप्न मोठं आहे आणि त्याची इच्छाशक्तीवरती त्याच्या आसपासच्या लोकांच्यामुळं, त्याच्या मित्रांमुळं, घरच्यांमुळं आणि त्यांच्या क्रायसिसमधून आणि त्यांच्याच सपोर्टमुळं ते क्रायसिसवरती मात करून एखाद्या चांगल्या गुरुची साथ लाभल्यानंतर एखाद्याचं काय होऊ शकतं आणि त्याचं काय होतं हे तुम्ही केसरीमध्ये बघाल. आणि माझी सर्वांना विनंती आहे 28 फेब्रुवारीला केसरी प्लीज थिएटरमध्ये बघा. आणि विराट, खरंच खूप छान वाटलं तुला स्क्रीनवर बघून. विश यू अ व्हेरी ऑल द बेस्ट पुढच्या सगळ्या प्रवासासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.